नमस्कार, श्री शनिकम यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण जसं की स्किन विषयी, नंतर केसांविषयी मी आता थोडी थोडी माहिती सांगायला तुम्हाला सुरुवात केली आहे. जसं की मी पहिल्यांदा केला आहे तो म्हणजे बायोटिन गमीचा व्हिडिओ, नंतर त्यानंतर केला आहे कॉफी, कोलगेट, लिंबू, मध याच्यापासून तयार केलेला एक फेस पॅक याचा व्हिडिओ. त्यामुळे आपल्याला म्हणजे इन्स्टंट फेशियल होऊन गेल्यासारखं होतं त्याने. आणि आताचा जो व्हिडिओ आहे आपला, तो आहे जो चेहऱ्यावर वांग येतो, चेहरा काळवणतो उन्हाने, जे म्हणजे डेड स्किन होते त्यासाठी. आणि एक झालंय की आता प्रत्येक महिलेला म्हणजे प्रत्येक म्हणजे स्त्रियांना आता आपण बघतोय की जास्त करून वांगाची समस्या, जिकडे तिकडे म्हणजे आपण गेलो ना तर हा मला वांग आलाय, तसं मला पण आलायच वांगी, तर आलाय आलाय थोडा 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 म्हणजे आता वाढायल्यासारखं व्हायला लागलाय. तर मी ह्याच्यावर भरपूर औषध घेतलं, नंतर स्किनच्या डॉक्टरांना पण दाखवलं, त्यांनी मला एक 650 रुपयाचं सिरम पण दिलं. ते रोज झोपताना मी लावायला सुरुवात केली, त्याने थोडासा फेंट असा हावांग झालेला आहे, पण एवढे पैसे घालवून इन्स्टंट रिझल्ट तर काही नाहीच मिळाला. नंतर मी व्हाईटाच्या अशा क्रीम पण भरपूर लावल्या ज्या झोपताना वापरायच्या आहेत. ह्या सगळं म्हणजे सगळं उपाय करून बघितल्याने एवढं होतं की हे रोज रोज करणं आपल्याला जमत नाही, की ते सिरम लावा वगैरे ते आपल्या लक्षात पण राहत नाही कधी कधी. तर वांग आपल्याला एकदम तर येतच नसतो, वांग आपल्याला हळूहळू यायला सुरुवात होतो. ज्यावेळेस आपला वांग असा फेंट असतो त्यावेळेस आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो, आणि ज्यावेळेस आपला वांग जास्तच डार्क दिसायला चालू होतो त्यावेळेस मग आपण धावपळ करतो की माझा वांग कसा जाणार, मी वांग घालवण्यासाठी काय करू, असं तसं आपलं चालू होतं. जरी आपण फेशियल वगैरे केलं किंवा कोणत्याही क्रीमा लावल्या, मेकअप केला, तर सगळा मेकअप एका बाजूला आणि ते स्पॉट आहे ते एका बाजूला दिसायला सुरुवात होतं. आणि ते म्हणजे एवढं करून जर वांग गेला नाही तर आपल्याला टेन्शन यायला चालू होतं की आता काय करू. आणि सगळ्यात म्हणजे एकदम इन्स्टंट वांग जाणारी ट्रीटमेंट म्हणजे आपण स्किनच्या डॉक्टरांकडे जाऊन जी लेसरची जे ट्रीटमेंट असते ती करून घेतली तर आपला वांग जाऊ शकतो, पण ती खूपच खर्चिक आहे, ती सर्वांनाच सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखी नाही. त्यामुळे आपण काय करायचं की रोज संध्याकाळी झोपताना आपल्या लक्षात राहतं की म्हणजे आपण एक छोटीशी बॉटल घ्यायची आणि त्यामध्ये असं मोहरीचं तेल काढून ठेवायचं. तर ही मी आज तुम्हाला जो व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे घरच्या घरी करण्यासारखा, तो म्हणजे ह्या मोहरीच्या तेलाचा. मोहरीचं तेल एका डबीमध्ये घेऊनच ठेवायचं आणि रोज झोपताना आपला चेहरा स्वच्छ करून घ्यायचा पाण्याने किंवा फेस वॉश वगैरे लावून. आणि नंतर आपण काय करायचं ते मी आता तुम्हाला करूनच दाखवते की हे मोहरीच्या तेलाचा वापर कसा करायचा. जर आपण नुसतं लावायचं म्हणून जर नुसतंच असं असं वगैरे लावून ठेवलं तर जे आपण चेहऱ्यावर तेल लावणार आहे त्याचा आपल्याला पाहिजे असा फायदा होत नाही. जसं की आपण कोणतंही तेल लावताना, जसं की आपल्या चेहऱ्याचा मसाज करताना, तेल लावायचंय म्हणून लावायचं नाही की आपण कसं नुसतंच असं 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 लावून ठेवणार, तर नाही. कोणतंही तेल लावताना किंवा कोणतंही मसाज करताना, स्क्रब करताना सुद्धा एक डायरेक्शन असतं, त्या सर्क्युलर मोशन मध्ये आपला हात फिरला पाहिजे. त्याशिवाय जे आपण उपाय करत असतो ते आपल्याला सूट होत नाही. त्यासाठी काय करायचं असतं, जर आपण तेल लावायला लागलो तर मी आता तुम्हाला हा उपाय करूनच दाखवते. हे जे तेल आहे त्यामध्ये मी ही दोन बोट अशी डीप केलीत आणि नंतर चेहऱ्याला अशा डायरेक्शन मध्ये लावून ठेवलीत. असं तुम्ही म्हणजे आधी असं तेल लावून घ्या. वांग आहेत आम्हाला पण थोडा थोडा, म्हणजे जसं की म्हणलं वांग आहे. नंतर काय करायचं, असं करत असं करत आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित त्याचा मसाज करा. जसे मला मी म्हंटल इथं आणि इथं वांग आहे तोही थोड्या प्रमाणात, तर मी आता सुरुवातच केली आहे की हा कसा जाईल. आणि ह्या मोहरीच्या तेलामुळे मला खूपच फायदा झाला आहे. तर आता आपण मी जे तुम्हाला दाखवलं अशा पद्धतीने गालाला वरच्या साईडला, इथं वरच्या साईडला, ओठांजवळ अशा बोटांनी बोटांच्या सहाय्याने असा असा मसाज करायचा, नाकावर असा असा करायचा आणि गालांवरती असा करायचा. असं केल्यानं काय होतं, जे आपलं म्हणजे वांग आहे ते पोस असे ओपन होऊन रात्रभर हे तेल आपल्या स्किनमध्ये एकदम व्यवस्थित असं म्हणजे शोषून घेतलं जातं. आणि हे तेल लावून चेहरा धुवायचा नाही तर हे तेल लावून रिलॅक्स झोपून जायचं. सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्यायचा, म्हणजे धुवून घ्यायचा. आणि नंतर आपण अर्ध्या तासाने वगैरे आपण जे फेस वॉश वगैरे वापरतो तो वापरून चेहरा स्वच्छ केला तरी चालेल. हा उपाय आपण म्हणजे रोज संध्याकाळी झोपताना करायचा आहे. तेही बसल्या बसल्या दोन बोट डीप करून फक्त आपल्याला ह्या चेहऱ्याला मसाज करायचे आहे.
एकदम सोप्पा आणि घरगुती, आणि घरच्या घरी आपल्या तर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही मेडिकलमधून वगैरे छोटीशी बाटली घेऊन आला तरी चालेल, आणि जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही बदामाच्या तेलाने सुद्धा म्हणजे ही प्रोसेस केली तरी चालेल. ह्याने वांगाला खरंच छान असा फरक पडतो आणि जास्त फिरायला पण लागत नाही, लगेच आपल्याजवळ मेडिकलमध्ये ते उपलब्ध पण होऊन जातं. आणि जास्त हे नाही की मला करायचंय, दिवस द्यायचं, जास्त वेळ द्यायचा असं नाही, एकदम हलक्या हाताने संध्याकाळी झोपताना 3 ते 4 मिनिटं फक्त मसाज करायचा आहे. आणि ही जी मोहरीच्या तेलाची माहिती आहे ती मी तुम्हाला एकदम थोडक्यात आणि छोटीशी सांगितली आहे. तुम्हाला अजून जर म्हणजे वांगासाठीचे उपाय हवे असतील तेही घरगुती साहित्यातून, तर मी ते तुम्हाला नक्कीच सांगेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.